सांगलीमध्ये देखील विशाल पाटील यांच्या रॅलीला आता सुरुवात झाली आहे. खरं तर सांगलीतला वाद चांगला चिघळलेला आहे. मवियामधला शक्ती प्रदर्शन करत विशाल पाटील आपली भूमिका जाहीर करणार आहेत. विशाल पाटील यांच्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय आल्याचं दिसतंय आणि मवियातला सांगलीचा हा वाद एकंदरीतच आता चिघळताना दिसतोय. विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज जर आज भरला तर मवियामध्ये मवियाला हा मोठा फटकाही असू शकतो. 19 तारखेला 3 वाजेपर्यंत काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा विशाल पाटील यांनी व्यक्त केलेली आहे. तर या ठिकाणी सध्या मवियामधला वाद उफाळताना दिसतोय. विशाल पाटील आपला उमेदवारी अर्ज भरतात का, मोठं शक्ती प्रदर्शन सुरू आहे आणि या संदर्भातलं या वातावरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सरफराज यांनी. सांगली लोकसभेमध्ये आता विशाल पाटलांनी बंडाचा झेंडा फडकवलेला आहे. काल आपल्या उमेदवारी अर्ज देखील त्यांनी दाखल केलेले आहेत. एक काँग्रेस पक्षाकडनं आणि अपक्ष म्हणून देखील त्यांनी आपली उमेदवारी दाखल केलेली आहे. आणि आज अमृत मुनी ऑर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मुला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. प्रचंड शक्ति प्रदर्शन ने रैली काढून पुन्हा एकदा ते आपली उमेदवारी दाखल करणार आहेत. काँग्रेस कमिटी पर्यंत ही रैली काढण्यात येणार आहे. गणपती मंदिरापासून ही रैली निघणार आहे. आणि आता या ठिकाणी आपण बघू शकता की काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते विशाल पाटील दादा गटाचे कार्यकर्ते आहेत ते प्रचंड संख्येने या ठिकाणी जमा होत आहेत. गणपतीचं दर्शन घेऊन या ठिकाणी विशाल पाटील सहकुटुंब आणि आपल्या हितचिंतकांसमवेत रॅलीने काँग्रेस कमिटीपर्यंत जाणार आहेत. आणि त्यांनी जे काय निर्धार केलेला आहे लोकसभा निवडणूक लढवण्याचा त्या दृष्टीने ते आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट करणार आहेत. काँग्रेस पक्षाकडून अद्यापही त्यांना उमेदवारी जी आहे ती जाहीर झालेली नाही आहे आणि त्यामुळे कुठेतरी त्यांना अपेक्षा आहे की अजून काँग्रेस पक्ष आपल्याला उमेदवारी जी आहे ती देईल. मात्र महाविकास आघाडीमधून त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी हा बंडाचा झेंडा खरं तर फडकवलेला आहे आणि प्रचंड शक्ती प्रदर्शन करत आता ते आपली ताकद या ठिकाणी दाखवत आहेत. कॅमेरामॅन सुजितसह सरफराज सोबत.